स्वतःची बिडिंग स्ट्रॅटेजी पण पण जास्त असेल का मग? नाही, बिडिंग स्ट्रॅटेजी सेमच असते. आता तुमची ऍड सगळीकडे दिसली, सपोज आता इथे आपण परफॉर्मन्स मॅक्स पाहतोय, तर परफॉर्मन्स मॅक्स डिस्प्ले वरती दिसेल, व्हिडिओ वरती दिसेल, किंवा सर्च ऍड वरती पण दिसेल. आता हे सगळ्या जर आपलं जर बिझनेस ग्रो करायचं म्हटलं तर सगळीकडे आपली ऍड दिसली पाहिजे. आपले जे राईट टार्गेट ऑडियन्स आहे ते सगळीकडे येतं. डिजिटल मार्केटिंग ज्यांना करायचं आहे ते यूट्यूब पण पाहतात, इंस्टाग्राम पण पाहतात, फेसबुक पण पाहतात, सर्च ऍड पण पाहतात, डिस्प्ले ऍड पण पाहतात. माणूस कुठे आहे हे आपल्याला माहिती आहे का? माणूस सर्वत्र आहे, बरोबर. त्याच्यामुळे ऍड पण सगळीकडे पाहिले पाहिजे. मग जर तुम्ही नुसती सर्च ऍड रन केली आणि तिथे सर्च ऍड वरती जाऊन तिथे एखाद्याने क्लिक केले तर तेवढेच पैसे कटतात जेवढे परफॉर्मन्स मॅक्सला कटतात. कारण ह्या सगळ्या ऍडचं स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. जर तुम्ही सर्च ऍड नुसती रन केली त्याच्यावरती सीपीसी केवढी तेवढेच पैसे इकडे पण कटतात, समजलं? पण तुम्हाला कसं आहे ना, इथं कम्पॅरेटिव्ह टू डेली आपले जर 5 ऍड रन केल्या, काय केल्या आपण, 5 ऍड रन केल्या, डिस्प्ले ऍड, व्हिडिओ ऍड, सर्च ऍड, शॉपिंग ऍड, तर तिथं प्रत्येकाला वेगवेगळं बजेट ठेवावं लागतं. तर ही तास वेगवेगळं बजेट ठेवण्याची गरज नाही. त्याच्यामुळे परफॉर्मन्स मॅक्सला कम्पेरेटिव्ह टू अदर ॲड्स पासून आपल्याला खूप कमी बजेट लागतं आणि इथून परफॉर्मन्स पण चांगला येतो. का परफॉर्मन्स चांगला येतो? कारण ह्याच्यामध्ये टार्गेट ऑडियन्स, डिटेल टार्गेट ऑडियन्स, ऑडियन्स सिग्नल, लोकलाइक ऑडियन्स, कस्टम ऑडियन्स सगळेच ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यामुळे परफॉर्मन्स मॅक्सला सध्याच्या ह्याच्यामध्ये जास्त किंमत आहे. ठीक आहे, न्यू कॅम्पेन मध्ये जायचं आहे आपल्याला. आता परफॉर्मन्स मॅक्स जर ऍड रन करायचे असेल तर सगळीकडेच परफॉर्मन्स मॅक्स ऍड आहे. एक्सपेक्ट कशामध्ये? ऍप प्रमोशन मध्ये सोडून सगळीकडेच आपल्याला परफॉर्मन्स मॅक्स दिसते, समजलं? पण आपल्याला परफॉर्मन्स मॅक्स एक स्पेशालिटी कशामध्ये, क्रिएट अ कॅम्पेन विदाउट गोल मध्ये आणि लोकल स्टोर व्हिजिट. तर तुम्हाला करायचे असेल तर लोकल स्टोर व्हिजिट मधून करा, ज्यामध्ये कॉन्टॅक्ट आणि गेट डिरेक्शन. तर मी काय केलं, यूज ऑल लोकेशन. आता काल काय लोकांचा काय होता क्वेश्चन, कोणत्या लोकेशन साठी तुम्हाला ऍड रन करायची. आता जर सपोज मी ऑल लोकेशनला तुमची परफॉर्मन्स मॅक्स ऍड रन करायची फक्त एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड साठी करायची, इथं लक्षात घ्या. परफॉर्मन्स मॅक्स म्हणजे काय, लोकल स्टोर वरती पण तुमचे ऍड दिसणार. मग सर्च ऍड मधून लोकल स्टोर वरती ऍड दिसते का? नाही दिसत, समजलं का? परफॉर्मन्स मॅक्सचा हा फायदा आहे. तर एनएमडी लोकेशन वरती जास्तीत जास्त लोकल स्टोर व्हिजिट पण होतील, नंतर तुम्हाला जास्तीत जास्त लोकांना आपल्या वेबसाईट वरती पण आणायचंय. तर म्हणून इथं जायचंय एनएमडी प्रायव्हेट लिमिटेडचा ज्या पेज वरती ज्याच्यासाठी आपण ऍड रन करतोय, म्हणजे इथं रिलेव्हन्सी स्कोर पण कॅल्क्युलेट होणार, ऑप्टिमायझेशन स्कोर पण कॅल्क्युलेट होणार, डेटा सायन्स साठी आपण करतोय. कोण जॉईन झालंय आता मध्येच? डेटा सायन्स आपण काय घेतला, URL घेतला, डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, समजलं? नाही समजलं? काय काय आता कालच ईशा मॅडमचा क्वेश्चन होता, ते काहीतरी एक्सप्लेन करत होत्या आणि त्या बोलतात सर माझा इथे एरर काय येतोय. काय एरर येत होता, जर तुमचं लोकल एसईओचा अकाउंटच नसेल तुम्ही लोकल स्टोर व्हिजिट ऍड रन करू शकता. इथं तुम्हाला यूज लोकेशन ग्रुप, लोकेशन ग्रुप म्हणजे जर तुमचे 5-6 ग्रुप असतील, म्हणजे जसं की माझ्याकडे बिट नेक्स्ट पण अकाउंट आहे लोकल एसईओचं. लोकल एसईओ म्हणजे काय माहिती का? लोकल स्टोर जे असतं ना, जसं की आपण नियर बाय मी सर्च केलं, किंवा आता गुगलवरती तुम्ही एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड सर्च केलं, तुम्हाला पहिल्यांदा काय दिसतं, लोकल स्टोर दिसतं, हे लोकल एसईओचं अकाउंट आहे, समजलं? हे कशाचं अकाउंट आहे, लोकल स्टोरचं. तर मग इथं पाहिलं तर इथं ऍड्रेस पण दिसतो, इथून लोक डायरेक्शन येऊ पण शकतात. त्याच्यासाठी त्याला कोणता ग्रुप यूज, विच शॉप लोकेशन शुड युअर ऍड प्रमोट, कोणत्यासाठी करायचं आहे, यूज लोकेशन ग्रुप काय, यूज ऑल लोकेशन. ऑल लोकेशन केले तर सगळी तर पुण्यात सगळीकडे दिसेल. यूज लोकेशन केले आणि त्याच्यामध्ये जाऊन एडिट करून आपण कोणतं लोकेशन घेतलेले, बिझनेस प्रोफाईल लोकेशन 4 आहेत, एक्सप्रेस कॅम्पेन, EFC रोड, NMD, नंतर NMD प्रायव्हेट लिमिटेड.
मी इथं सेव्ह केले. न्यू लोकेशन ग्रुप करायचं असेल तरी करू शकतात, पूर्ण पुण्यात जर चालवायचं असेल तरी करू शकतात. इथं फायनल URL कशासाठी ऍड रन करतोय ते, हिअर शुड यू पीपल आफ्टर क्लिकिंग युअर ऍड्स, कुठे रिडायरेक्ट होतील. म्हणजे परफॉर्मन्स मॅक्स जर ऍड रन केली तर लोकल स्टोअर व्हिजिट वरती पण लोक येतील, सर्च ऍड वरती पण तुमचे ऍड दिसेल, ईमेल वरती पण दिसेल, व्हिडिओ वरती पण दिसेल, डिस्प्ले वरती पण दिसेल आणि सगळीकडे दिसेल. नंतर इथं कॅम्पेनचं नाव दिले, आजची डेट किती आहे, 10 एप्रिल 2025. नंतर कंटिन्यू केलं. आता तुमची ज्यावेळेस लास्ट टाइमला पण ऍड रन केलेली ती ड्राफ्ट मध्ये गेलेली, तर तीच कंटिन्यू करायची का नवीन करायची, तर नवीन करायची. मधून सोडून दिलेल्या ऍड ड्राफ्ट मध्ये जातात. आता बिडिंग स्ट्रॅटेजी हित किती असतात, तर 2 असतात. मग त्याच्यामध्ये सब बिडिंग स्ट्रॅटेजी ROS CPA1 पण असतात. तुम्हाला इथं बघितलं कन्वर्जन आणि कन्वर्जन व्हॅल्यू. कन्वर्जन मध्ये क्लिक केलं तर CPA चं ऑप्शन भेटतं तुम्हाला, कॉस्ट पर ऍक्विजिशनचं. आणि जर ROS चं ऑप्शन पाहिजे असेल तर कन्वर्जन वरती क्लिक करायचं आणि याच्यावर सेट करायचं ROS आलं. ROS म्हणजे रिटर्न ऑन ऍड स्पेंड. आता इथं मग तुम्हाला काय करायचं, कन्वर्जनच ठेवायचंय. आता इथं बिडिंग स्ट्रॅटेजी सेट टार्गेट कॉस्ट पर ऍक्विजिशन. मी सांगितलं की हा जो हक्क आहे तुम्हाला गुगललाच द्यायचा आहे, गुगल जे डिसाईड करेल तेच मी मान्य करतो. जर माझ्या कॉम्पिटिटरची 25 रुपये असेल तर गुगल माझे 26 रुपये करेल. हा हक्क मी गुगलला दिलेला आहे, त्याच्यामुळे मला इथं काय सेट करायची गरज नाही. आता इथं बीड फॉर न्यू कस्टमर ओनली, ही बीड आहे फक्त न्यू कस्टमर साठीच आहे का. सपोज मी आता डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे काल पण सर्च केलं होतं, किंवा मी आज 2 BHK फ्लॅट्स काल पण सर्च केलं होतं, आज पण केलं होतं, मागल्या महिन्यात पण केलं होतं 2 BHK, तर मग हे नवीन कस्टमर एकदा जर मी त्यांच्या वेबसाईटवरती क्लिक केले तर नेक्स्ट टाइमला ज्यावेळेस मी क्लिक करेल त्यावेळेस मला चार्जेस लागणार नाही न्यू कस्टमर केलं तर. म्हणजे कॉम्पिटेटर काय करतात, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे सर्च करतात, आपली ऍड दिसली की त्याच्यावरती क्लिक क्लिक करतात, 10 वेळा क्लिक केलं तर 50 रुपयाची CPC असेल तर 500 रुपये आपले डिडक्ट होतात, असं पण करू शकतात. मग त्यावेळेस तुम्हाला बीड फॉर न्यू कस्टमर ओनली करायचं आहे, अदरवाईज करायचं नाही. नंतर आता लँग्वेज सिलेक्ट करायची, बाय डिफॉल्ट इंग्लिश. सर हे डी सिलेक्ट केलं म्हणजे ते डबल डबल क्लिक केलं तरी दिसणार नाही ना, नाही. आता आपण डी सिलेक्ट केले म्हणजे एखादं नवीन नवीन साठी पण लावतोय आपण, आणि जुन्यांसाठी पण बिडिंग स्ट्रॅटेजी लावली, आपण सिलेक्ट नाही केलं ते. म्हणजे एखादं म्हणजे फक्त डबल क्लिक केलं तरी एकदाच कट होणार ना, हो बरोबर. एकदा क्लिक, हॅलो, हा बोला ना, हा बोला बोला. मी आता लेक्चर मध्ये होतो, मला ते पोस्टर बनवून पाठवतात का तुम्ही जे केलेले, ते आला का तुमचा लॅपटॉप? बर बर ठीक आहे, मग मी लेक्चर झाल्यावर तुम्हाला कॉल करतो थोड्या वेळात. झालं सगळ्यांचं. नंतर मोर ह्याच्यामध्ये काय येतंय, फक्त फीड. आता ह्याच्यात म्हणजे तुम्हाला ह्या कशामध्ये, ह्याच्यामध्ये तुम्हाला शेड्यूलचं ऑप्शन येते का कुठे, बघा स्टार्ट डेट इन डेट येते, कॅम्पेन ऑप्टिमायझेशन येते, ब्रँड एक्सक्लुजन येते, तुम्हाला इथे शेड्यूलचं ऑप्शन येत नाही. आता इथं तुम्ही काल जसं मी सांगितलं होतं डेटा सायन्सची दिलेली, ऑटोमॅटिकली एज्युकेशन ट्रेनिंग सेंटर आपल्या URL ला स्कॅन करून त्यांनी बाय डिफॉल्ट ह्या गोष्टी घेतल्या, URL घेतलाय. इथं जर तुम्हाला वाटलं मला अजून टाकायचंय, काय टाकायचंय, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, ज्यांनी डिजिटल मार्केटिंग कोर्सेस लास्टच्या 15 दिवसापूर्वी किंवा 1 महिन्यापूर्वी सर्च केले त्यांना पण ही ऍड दिसणार. ज्या लोकांनी काय सर्च केले लास्टच्या 15 दिवसामध्ये, हाऊ टू अर्न
सर आपल्याला काय जे लोकांनी काय सर्च केल्यानंतर ही आपली ऍड दिसते म्हणजे तिथे सर्च करणंच गरजेचं नाही. काय बोललो मी? सर्च करणंच गरजेचं नाही. सर्च नाही केलं तरी दिसते तुमची ऍड, म्हणजे तुम्हाला सर्च ऍड नाही दिसणार, ही आपला तर डिस्प्ले ऍड आहे. ज्यांनी आता कॉम्प्युटर एज्युकेशन किंवा आय टी ट्रेनिंग सेंटर असं सर्च केलं असेल आजच्या 15-20 दिवसापूर्वी, त्यांना ती ऍड त्यांच्या डिस्प्लेवरती दिसणार. जसं की मी आता गोडॅडी सर्च केलं आणि मी इंग्लिश ग्रामर बाय दरेकर सर्च वरती गेलो तर मला तिथे इंग्लिश ग्रामर रिलेटेड दिसेल. समजलं? ही तर तुम्ही काय पण टाकू शकता, तुमचे प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेसचे कीवर्ड टाकू शकतात, हे बाय डिफॉल्ट घेतलेले, किंवा ए आय पासून पण जनरेट करू शकता. स्किप करायचं असेल तर स्किप पण करू शकता. डिस्क्रिप्शन नाही, ते फक्त तुम्ही जे काय लोक काय सर्च करतात त्यांना ऍड दे. तू जर सर्च केलं गोवा बेस्ट रेस्टॉरंट इन गोवा, तरी पण तुला ऍड दाखवायची असेल तर तू. आता ज्यांना डेटा सायन्स डिजिटल मार्केटिंग करायची ते काय करतात, कुठेतरी सर्च करत असतील, कोणाबरोबर तरी बोलत असतील. ज्यांना पुमा शूज घ्यायचा आहे ते पुमा शूज असं सर्च करत असतील. ज्यांना फोर व्हीलर घ्यायची ते फोर व्हीलर, ज्यांना घर घ्यायचं ते घराबद्दल सर्च करत असतील. तर त्याच लोकांना ते ऍड दिसते, म्हणजे गुगलला समजतोय की हा माणूस हे रिलेटेड सर्च करतोय तर त्याला हे ऍड दिसणार. मी आता बुगाटी गाडी सर्च केलं होतं, मला BMW मर्सिडीजचे ऍड दिसतात. का दिसतात? तर ते रिलेटेड इंटरेस्टेड आहे. इथं ऍसेट ग्रुप 1 केलेले. आता हा कशासाठी रन करायचा आहे, डीएम साठी रन करायचा आहे का डीएस साठी रन करायचा आहे, डीएस साठी रन करायचा आहे. एकदम सिंपल, एक जर सर्च ऍड आली तर काय, फक्त तुम्हाला डिस्प्ले ऍड मध्ये आणि सर्च ऍड मध्ये 15 हेडलाईन टाकू शकतात. आणि इकडे जर तुम्ही जर पाहिलं कशासाठी, ऍप प्रमोशनसाठी म्हणा किंवा जर तुम्ही परफॉर्मन्स मॅक्ससाठी बोला, डिमांड जनरेशनसाठी बोलला, तर किती हेडलाईनची लिमिट असते? 5 लिमिट असते. तर त्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्यूज नाही करायचं. आता इथं ऑलरेडी डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, डेटा सायन्स ट्रेनिंग ऑनलाईन हे ऑलरेडी आलेले, म्हणून ह्याला काय बोलतात, परफॉर्मन्स मॅक्स. तुमचा हे ॲक्युरेटच येतं, परफॉर्मन्स मॅक्स मध्ये ॲक्युरेटच येतं. पण जर तुम्हाला जर काय वाटलं इथं ट्रेनिंग चेंज करायचंय तर हे हो, आणि हे चुकीचं नाही करत, बरोबर कर. तुम्ही जर सर्च ऍड मध्ये जर जसं आहे तसं टाकलं तर तुमचं वाटूच करेल ते सर्च ऍड. त्याच्यामुळं हिथं तुम्हाला जे गुगल डिसाइड करते ते टाका, किंवा तुम्हाला वाटतं बेस्ट डेटा सायन्स ऑफलाईन बघितलं का, इथं लोकल स्टोर विजिटचं पण दिसतंय का, म्हणजे सगळ्या ऍड दिसतात तुम्हाला. डिस्कवरी पण ऍड दिसते. काल सांगितलं होतं डिस्कवरी ऍड कुठं दिसते, कशी दिसते डिस्कवरी माहिती नाही? माहिती डिस्कवरी ऍड मी तुम्हाला आधी दाखवतो. म्हणजे मी एखादं सर्च इंजिन ओपन करून ठेवलंय, आता इथं वेगवेगळे आपल्याला फोन दिसतात. मी काय करतो, जे असतात ते डिस्कवरी ऍटोमॅटिकली काय ना काय चेंज होत राहत आहे. दिसतात का ऍड इथं? इथं पण ऍड दिसते, ह्याला बोलतात डिस्कवरी. सर्च आपण केलं का काय, काहीच नाही, नुसतं ओपन करून ठेवलं होतं सर्च इंजिन. तर तसे जे ऍड दिसतात त्याला काय बोलतात, डिस्कवरी ऍड बोलतात. ईमेल वरती ऍड दिसते, तुम्हाला दिसली का कधी ईमेल वरती? स्पॉन्सर नाही, एडी लिहिलेला असता. तुम्ही इथं जर गेलात, हा ईमेल आहे. ईमेल वरती कुठं ऍड दिसते? लोक खूप गायमध्ये असतात, काय लक्ष देत नसतात, बरोबर आहे. पण ज्यावेळेस तुम्हाला गरज पडते त्यावेळेस लक्षात. आता मला कुठं ऍड दिसते का इथं? दिसेल ना का? नाही दिसणार इथं खाली मला कुठं ऍड दिसते का? नाही दिसत. इथं कुठं स्पॉन्सर लिहिलेले का? नाही दिसत. ज्यावेळेस तुम्ही सोशल मध्ये जातात, प्रमोशन मध्ये तुम्ही जर गेलात, इथं मला ऍड दिसली गोडॅडीची ऍड आहे, तिथं एडी एडी लिहिलेलं आहे.
ही पिंट्रीची ऍड आहे का? नाही, हे ऑर्गॅनिक रिझल्ट आहे. ज्याच्यासमोर ईडी, मी जर इथं क्लिक केलं तर डायरेक्ट वेबसाईट ट्राफिक वरती त्यांचे जाईल, सोशल मध्ये दिसणार नाही. आता कधी कधी काय होतं, आपल्या इनबॉक्स मध्ये पण ऍड दिसते, इथं ईडी लिहिलेलं असतं, आता नाही दिसत. प्रमोशन मध्ये जास्त असतात, हे तर बघितलं. खाली तुम्ही जर केलं तर इथं पण ऍड दिसली, इनडीडची ऍड आली. हे परफॉर्मन्स मॅक्स मधूनच ऍड रन केल्या जातात. सर्च वर्ड ती कशी दिसेल आपली ऍड? प्रिव्ह्यू दिसेल. परफॉर्मन्स मॅक्स सगळीकडे चालते. तुमच्याकडे त्याच नाव परफॉर्मन्स मॅक्स, की तुमची ऍड त्या अलोकेटेड बजेट मध्ये सगळीकडे दिसते. म्हणजे कमी बजेट मध्ये जास्त एकाच बजेट मध्ये सगळीकडे दिसते. इंस्टा मॅप, यूट्यूब, जीमेल, सर्च, डिस्कवरी, ईमेल, सगळीकडे दिसणार. तुमचे लोकल स्टोर विजिटला लॉंग हेडलाईन ऍड करायचं, ऍड करा. डिस्क्रिप्शन ऍड करायचं, ऍड करा. ऑलरेडी त्यांनी सगळं बरोबरच दिलेलं आहे. हे फोटो पण आता आपल्याला सिलेक्ट करायचे, रिसेंट यूज केलेलेच फोटो जर यूज करायचे असेल तर करू शकता. कॉल टू ऍक्शन बटन, कॉल नाव, ऍपलाय नाव, हे सिग्नलच सांगितलं होतं आपण. दोनदा झालेलं आहे आपल्या डिमांड जनरेशन मध्ये आणि ह्याच्यामध्ये. बजेट इथे तुम्हाला कस्टमाइज बजेट करायचं करा. आता काय काय इथं आपल्याला मी इअर पण येईल, माझं बजेट फक्त 46 रुपये, टाकू शकतो का 46 रुपये? नाही टाकू शकत. डेली बजेट तुम्हाला ऍटलीस्ट 500 वरती टाकावं लागतं. तर मी इथं काय टाकतो, 1000 टाकतो. हॅलो, हा यस, हा ओके. बट राईट नाव आय मीन लेक्चर कॅन आय कॉल यू आफ्टर? या पब्लिश होते. कॅशियल ग्रुप तर काहीतरी आहे. हा कॅशियल ग्रुप तर ते काहीतरी दाखवा. आपण त्याच्यात काय सिलेक्ट नाही ना केलं ऍसेट ग्रुप मध्ये, सिग्नल मध्ये. परफॉर्मन्स मॅक्स मध्ये सगळ्यात जास्त रिझल्ट येतो. बघ तुम्हाला आता जॉब पण असतात ना, परफॉर्मन्स मार्केटर म्हणून जॉब असतात. गुगल वरती सर्च करा ऍव्हरेज सॅलरी इन परफॉर्मन्स मार्केटर. काही काही लोकांचं मला असं येतो की सर आमचं पब्लिशच नाही होत. खूप लोक मला फोन करतात, तर त्याच्यासाठी बिडिंग वरती जायचं, परत क्लिक करून नंतर परत कस्टमर ऍक्विजिशन करायचं, कॅम्पेन सेटिंग करायची, ऍसेट ग्रुप मध्ये जायचं. आता ऍसेट ग्रुप मध्ये काय प्रॉब्लेम आहे बघा. नेम टाकले, ऍसेट टाकले, जास्त पण येतात कधी मध्ये. आता इथं बघा, ह्या गोष्टी आपण ऍड नाही केल्या, सर्च थीम, ऑडियन्स, त्याच्यामुळे ह्या गोष्टी आल्या. समजलं?
सर सर थीम मध्ये सॉरी कीवर्ड्स वगैरे टाकायचे का? सर्च टर्म, हा म्हणजे लोकांना काय कोणत्या सर्च टर्म लोक जे सर्च करतात त्यांनाच ते ऍड दिसणार. म्हणजे पास्ट गोष्टीवरती तुम्ही काय केले, म्हणजे काय बोलतात ना, तुम्ही जर आता जास्त मजा केली तर फ्युचर खूप धोक्यात आहे, आता जर हार्डवर्क केलं तर फ्युचर मध्ये तुम्हाला त्याचे फळ भेटत. तसंच आहे, तुम्ही पास्टला काय सर्च केले त्याचे ऍड तुम्हाला आज दिसणार. काल काय खाल्लंय तसं तुमचं रूप होणार. तूप खाल्लं असेल तर रूप येईल. बरोबर आहे. लागणार ना टाइम, जर काही एरर असेल तर जास्त टाइम लागतो. गुगल ऍड म्हणजे ऑल अबाउट प्रॉब्लेम सॉल्व करणे. कशामुळे तुम्हाला तसं एरर येत आहे, काय येत आहे, त्यालाच बोलतात ते. इथं आपण काहीच नाही टाकलं, अप टू हे कीवर्ड टाइप सारखं काम करता. ऑलरेडी आपण जे कीवर्ड काढले ते टाका, नसेल टाकायचं तरी काही प्रॉब्लेम नाही, रिझल्ट चांगला येत नाही. आपल्या वेबसाईटचा परफॉर्मन्स टाक. इथं एआय सिस्टीम पण चांगल्या प्रकारे युज केली जाते आपल्या वेबसाईट रिलेटेड, आपल्या इंस्टाग्राम वरती, आपल्या फेसबुक वरती, आपल्या वेबसाईट वरती, आपल्या गुगल अनालिटिक्स मध्ये कोणता डेटा फेच झालेला आहे त्यांना पण ते दाखवत आहे. म्हणजे ऍक्युरेटली त्यांना एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड बद्दल काहीतरी थोडीशी इन्फॉर्मेशन माहीत असते. परत हा कॅम्पेन जाऊन परत अजून जास्त इन्फॉर्मेशन चांगल्या प्रकारे देतं. त्याच्यामुळे ह्या कॅम्पेनमुळे ना काय होतं, जास्त कन्वर्ट होण्याचे चान्सेस वाढतात. ते टाकल्यामुळे गेलं का, आता रेड झोन असेल तर तुम्हाला पब्लिश होत नाही, ऑरेंज झोन होता मला तर ते पब्लिश झालंच असतं, पण त्याला थोडं एरर चेक व्हायला टाइम लागतो. कॉलचं बटन पण येत आहे इथं.
समरी मध्ये काहीतरी एरर दिसतोय ना. जर तुमचा एरर असेल तर कधीच पब्लिश नाही होणार, ते गोल गोल घुमत बसत, नंतर इथे एरर डिटेक्ट केला त्याने, काय एरर आहे चेक करा. मग तिथे जायचं चेक करायचं काय एरर होत. सर हेडलाईन टाकले बरोबर, सगळे टाकलेले, फक्त इमेज आणि व्हिडिओ आपण टाकलाच नाही, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येतो. ऍटलिस्ट 20 तुम्हाला व्हिडिओ टाकावं लागतील, किंवा त्याच्यामध्ये दुसरा एक ऑप्शन असतो की स्क्वेअर इमेज लागते. पण मी बनवू शकतो ना. ट्राय करायचं की लँडस्केप स्क्वेअर सगळ्याच इमेज असते. सेम आलं का? आता व्हिडिओ पण आला, इमेजेसचा परत अजून प्रॉब्लेम आहे. क्रिएट व्हिडिओ करायचं असेल तर क्रिएट मध्ये जाऊन तुम्ही करू शकता. वीस पर्यंत टाकू शकता तुम्ही इमेजेस. स्टील वी हॅव प्रॉब्लेम फॉर स्क्वेअर इमेज. प्रोग्रामिंग सारखंच सेम आहे, जोपर्यंत प्रोग्राम मध्ये आपण कोड बरोबर लिहित नाही तोपर्यंत एरर येतो. तसंच आहे इथं गुगल ऍड मध्ये पण. काल क्वेश्चन विचारला होता की ह्या ऑप्टिमायझेशन स्कोर कसा वाढवू शकतो, आपण काय सांगितलं होतं त्याचा आन्सर तुम्ही? ऑप्टिमायझेशन स्कोर कसा वाढवला जातो? स्कोर बद्दल वाढवण्यासाठी अजून दुसरा एक ऑप्शन आहे. जर नसेल होत तर काय करायचं, रिफ्रेश वरती क्लिक करायचं किंवा लोगो वरती क्लिक करायचं, ड्राफ मध्ये जाऊन परत एकदा सेटअप करायचं. झालं, बघायचं याच्यामध्ये कोणता कॅम्पेन रन केला होता आपण, काय नाव दिलं होतं. ऑल कॅम्पेन सिलेक्ट करा, याच्यामध्ये जाऊन आपला काय नाव होतं, परफॉर्मन्स मॅक्स इनेबल ऑल,
ऑल करायचे का फक्त परफॉर्मन्स मॅक्स करायचे? काय नाव होतं कॅम्प त्यांचं? ते एप्रिल होतं, NMD प्रायव्हेट लिमिटेड का वेगळा होता? एप्रिल नाही, मे होता. पण आता मी इथं ऑल इनेबल करतो, ऍड ग्रुप मध्ये दिसतोय का? म्हणजे आपला कॅम्पेन कुठे गेलेला आहे? ड्राफ्ट मध्ये. कसा काढायचा ड्राफ्ट मधून? न्यू कॅम्पेन मध्ये जायचं, रिझ्यूम कॅम्पेन ड्राफ्ट. काय नाव होत? 10 मे 2022 त्याच्यावरती क्लिक करा. 2024 10 मे. इथून परत मग तुम्ही स्टार्ट करू शकता. तुमचा बिझनेस कोणतं मॉडेल आहे त्याच्यावरती पण डिपेंड असतं ना, बिझनेस मॉडेलवरती. तुमचं लोकल स्टोअर विजिटच नाही, तुम्हाला डिस्प्लेवरती लोकच नाही तर तुमचे टार्गेट ऑडियन्स, तर मग तुम्ही का तिथे जाणार? ईमेलवरती कोण? आता जसं की आपला बिझनेस आहे डिजिटल मार्केटिंगचा, तर ते ईमेल रिलेटेड बिझनेस नाही. काहीतरी एरर आहे ॲडसेट ॲसेटमध्ये, म्हणजे ते स्कोर इमेज आपण सिलेक्ट नाही होत त्याच्यामध्ये. बघितली का? ॲटलिस्ट 1 स्क्वेअर इमेज, तर ती स्क्वेअर इमेज जनरेट होत नाही आपल्याला, त्याच्यामुळे तो एरर येतो. सर मग ते 1080 फॉर्म मध्ये पाहिजे का? हा, स्क्वेअर इमेज पाहिजे त्याला. इमेजेस सिलेक्ट होत नाही. इमेज स्टील नॉट शोईंग. आता मे बी होईल पब्लिश. जे एरर जर नाही काढल्या तर तुमचं काय होत नाही, पब्लिश होत नाही. सगळ्यांना समजलं? सर्च ऍड, डिस्प्ले ऍड, व्हिडिओ ऍड, ऍप. तर काय प्रॉब्लेम होत आहे? लोकल स्टोर, स्क्वेअर इमेज नव्हती आपण टाकलेली. झाले ना आता तेरा? हॅलो, कहाँ से बात कर रहे? हाँ नहीं, नहीं चाहिए. समझते का नहीं समझते?
एक कॅम्पेन फक्त इम्पॉर्टंट आहे, बाकीचे सगळे काय जसे आहेत तसेच आहे फक्त. सर्च वाला ना, सर्च वाला ऍसेट लावायचे. काय बोलले? सर्च वाले इम्पॉर्टंट आहे ना, सर्च वाले इम्पॉर्टंट आहे. ऍसेट लावायला जायचंय, ऍसेट वरती जाऊन इथून सगळे ऍसेट तुम्ही लावू शकता. कॉल ऍसेट, लीड फॉर्म जो दाखवलं, तर लीड फॉर्म बनवायचा आहे तर लीड फॉर्म मध्ये जाऊन तुम्ही क्रिएट पण करू शकता. आणि जर एक्झिस्टिंग वाला लावायचा असेल, ऍडमिशन ओपन वाला, तर त्याला क्लिक करा फक्त. इथं तुमचं नेम दिसेल, फोन नंबर दिसेल, सिटी दिसेल, इथं सेव्ह करायचं आहे. लागला तर आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय, ह्याच्यामध्ये ऑडियन्स कीवर्ड वगैरे येतं का? ऍड शेड्यूल करायचे असेल तर हेतून करू शकतो आपण. मंडे टू फ्रायडे आपल्याला ऍड फक्त सॅटर्डेला चालवायची, तर हेतून आपण चालू शकतो. कधी ऍड रन करायची? फक्त थर्सडेला करायची. टाईम सगळं आपण चेंज करू, प्रत्येक दिवशी बिडिंग स्ट्रॅटेजी चेंज करायची करू शकतो. तर हे ऍड शेड्यूलमध्ये ऑप्शन्स असतात. सपोज आता तुम्ही एखादा कॅम्पेन रन केलेला आहे आणि त्याच्यामध्ये लोक काय सर्च करतात, काय करतात, हे पण तुम्हाला दिसतं. आता ह्याच्यामध्ये इनसाईट आणि रिपोर्टमध्ये गेलं, इनसाईटमध्ये जर तुम्ही गेला तर लोक काय सर्च करतात, कोणत्या कीवर्डसाठी जास्त लोक सर्च करतात, तर सर्च ॲडमध्ये हे इनसाईटमध्ये जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. कशामध्ये? सर्च ॲडमध्ये. जर तुमचे सर्च ॲड असेल तर लोक काय सर्च करतात ते तुम्हाला इथून पण दिसेल. आपले सगळे सर्च ऍड बंदच आहेत ना, त्याच्यामुळे आपल्याला इथं दिसणार नाही. गुगल ऍड सिंपलच आहे, फक्त तुम्हाला पहिले कीवर्ड मॅच टाईप किती असतात, कीवर्डचे टाईप्स किती असतात, कीवर्ड रिसर्च जमलं पाहिजे, टायटल हेडलाईन टाकायला जमलं पाहिजे, त्याचं थोडंसं थेरोटिकल नॉलेज जमलं पाहिजे. बिडिंग स्ट्रॅटर्जी किती असतात, कॅम्पेन टाईप्स किती असतात, कोणत्या बिझनेससाठी कोणती बिडिंग स्ट्रॅटर्जी यूज करायची, हे समजले पाहिजे. अमरदीप सांग, टोटल गुगल ॲड्सचे किती टाईप्स असतात? गुगल ॲडचे किती टाईप्स असतात? डिस्प्ले ॲड, व्हिडिओ ॲड, सर्च ॲड, शॉपिंग ॲड, अजून ॲप प्रमोशन, टोटल 5 टाईप. सर्च इंजिन मार्केटिंगचे किती टाईप्स असतात? ईशा, मनीषा, रितेश, सर्च इंजिन मार्केटिंगचे टाईप्स किती असतात? गुगल क्रोम, मायक्रोसॉफ्ट एज, नंतर याहो. गुगल, गुगल ऍड्स, ऍड्स बोलायचं नुसतं. गुगल, याहू हे सर्च इंजिन आहेत. सर्च इंजिन मार्केटिंगचे टाईप्स कोणते येतं? गुगल ऍड, याहू ऍड, बिंग ऍड, डकडकगो ऍड, हे सर्च इंजिन मार्केटिंगचे. पीपीसी एक्झिक्युटिव्ह काय काम कोणतं सांगितलं? कोणतं पण तुम्ही जेवढे सर्च इंजिन येतं, गुगल, याहू, इंटरनेट आर्काइव, बायडू, इंडेक्स, डकडकगो, हे सगळे सर्च इंजिन मार्केटिंगचे टाईप आहेत. पीपीसीमध्ये आणि गुगल ॲडमध्ये काय डिफरन्स असतो? डिफरन्स बिटवीन गुगल ॲड आणि पीपीसी, असा क्वेश्चन विचारतात. सागर काय बोलला? दोन्ही पण सेमच आहे. ठीक आहे, थँक्यू. आजचा